नमस्कार विद्यार्थ्यांनो मागील वर्षामध्ये आपण सजीवांच्या संरचनेबद्दल अभ्यास केलेला आहे ज्यानुसार पेशी सजीवांच्या रचनेचा आणि कार्याचा आधार किंवा मूलभूत एकक आहे चला काही मुद्द्यांची उजळणी करू प्रामुख्याने दोन प्रकारच्या पेशी असतात एक आदिकेंद्रकी पेशी दोन दृश्य केंद्रकी पेशी प्रथम आपण आदिकेंद्रकी पेशींबद्दल चर्चा करूया आदिकेंद्रकी पेशींमध्ये अनुवांशिक सामग्री केंद्रकाच्या आत नसते आणि अंगकेही पटलबद्ध नसतात किंवा दुसऱ्या शब्दात असं म्हणूया की आदिकेंद्रकी पेशीमध्ये खरी केंद्रक नसतात ज्या सजीवांमध्ये आदिकेंद्रकी पेशी असतात ते एकपेशी असतात आणि त्यांना आदिकेंद्रकी म्हणतात दृश्य केंद्रकी पेशींच्या तुलनेत ते जीव आकाराने अगदी लहान आहेत त्यांचा आकार एक ते पाच मायक्रोमीटर दरम्यान आहे पेन्सिलच्या टोकापेक्षा जवळजवळ एक हजार पट लहान आदिकेंद्रकीय पेशींची उदाहरणं म्हणजे जीवाणू आणि आर्की सारखे एकपेशीय सजीव जीवाणू एकल एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत ते पृथ्वीवर जवळजवळ सर्वत्र आढळतात आणि त्यांचे आकार आणि रचना वैविध्यपूर्ण असतात जीवाणूंच्या पेशी भित्तिकांमध्ये पेप्टिडोग्लायकन असतं जे त्याला खूप कठीण बनवतं प्रदव्य पटल आणि पेशी भित्तिकेव्यतिरिक्त बऱ्याच पेशींमध्ये पेशी भित्तिकेच्या पेशी बाहेर एक पातळ आवरण असतं त्यातील काही चलनवलनासाठी फ्लॅजेला वापरू शकतात सूक्ष्मजीव आणि त्यांची वाढ आणि उपयोगी आणि हानिकारक सूक्ष्मजीव याबद्दल आपण इयत्ता सात्विक अभ्यास केलेला आहे ते तुम्हाला आठवतं का म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे की सर्व सूक्ष्मजंतू काही हानिकारक नाहीत तर त्यातील बरेचसे मानवासाठी उपयुक्त आहे आता आपण जीवाणूंबद्दल काही मनोरंजक तथ्ये पाहू मानवी शरीरात विविध प्रकारचे जिवंत सूक्ष्मजीव आढळतात ज्यांना एकत्रितपणे मानवी मायक्रोबायोटा म्हणतात हे सूक्ष्म जंतू त्वचेवर नाक तोंडात आणि विशेषत आतड्यांमध्ये आढळतात आपण हे जीवाणू आपल्या जन्माच्या आणि आपल्या आयुष्याच्या पहिल्या वर्षात घेतो आणि ते आयुष्यभर आपल्या बरोबर राहतात त्या मायक्रोबायोटाचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो या क्षेत्रामधील अलीकडेच झालेल्या संशोधनातून शास्त्रज्ञांना असं आढळलं सरासरी सत्तर किलोग्रॅम वजन असलेल्या एका व्यक्तीमध्ये सुमारे तीन पूर्णांक आठ म्हणजे सुमारे अडोतीस खरबपर्यंत जीवाणू असतात तर मानवी शरीरात त्यांचं शरीर बनवणारे तीन पूर्णांक शून्य गुणिले दहाचा तेरा वाघात म्हणजे जवळजवळ तीस खरब मानवी पेशी असतात म्हणजे शरीरातील जीवाणूंची संख्या मानवी पेशींच्या संख्ये इतकीच असते आदि की पेशींचे आणखी एक उदाहरण म्हणजे आर्किया आर्किया आकाराने जीवाणूसारखेच आहेत आणि सुद्धा एक पेशी आहेत काही आर्किया अत्यंत टोकाच्या वातावरणात आढळतात जसे की गरम पाण्याचे झरे मिठाच्या पाण्याचे तलाव इत्यादी आर्किया त्यांच्या आकृतीबंध पुनरुत्पादन आणि पर्यावरण या दृष्टीने अत्यंत वैविध्यपूर्ण आहे आर्कियामध्ये पेशी भित्तिका आणि फ्लॅजेला असू शकतात तथापि या अंगकांची रचना वेगळी आहे उदाहरणार्थ आर्कियाच्या भित्तिकेमध्ये पेप्टेडो लायकन नसते इतर सर्व जीवरूपापेक्षा आर्किया पटल किंवा पेशी आवरण खूप भिन्न आहे त्यात विविध प्रकारचे लिपिड्स असतात तुम्ही कोणत्याही पेशीची कल्पना करू शकता का जी शंभर डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात जिवंत राहील आपल्याला वाटते की सजीवांसाठी वरची तापमान मर्यादा सुमारे शंभर डिग्री सेल्सिअस आहे जो पाण्याचा उत्कलन बिंदू आहे परंतु प्रत्यक्षात समुद्राच्या तळाशी असलेल्या फटी आणि कडा यांच्या बाजूने असलेल्या सल्फाईड चिमण्यांमध्ये काही केंद्रके वाढल्याची नोंद आहे एकशे तेरा डिग्री सेल्सिअस तापमानाला ही केंद्रके वाढतात आणि पुनरुत्पादित होतात याचा पुरावा आहे आता या परिस्थितीशी अगदी विपरीत परिस्थितीचा विचार करू तुम्ही शून्य डिग्री सेल्सिअसला सजीव जिवंत राहण्याची आणि वाढण्याची कल्पना करू शकता होय ही वस्तुस्थिती आहे की काही आदी केंद्रके आर्टिक आणि अंटार्किक वस्त्यांमध्ये आढळली आता आपण दृश्य केंद्रकी पेशींबद्दल चर्चा करू दृश्य केंद्रकी पेशींमध्ये अनुवांशिक सामग्री केंद्रकाच्या आत भरली जाते आणि अंगके पटलबद्ध असतात आदि केंद्रकी पेशींपेक्षा दृश्य केंद्रकी पेशी मोठ्या आणि जटिल असतात दृश्य केंद्रकी पेशीचे केंद्रक पटलाने वेढलेले असल्यामुळे त्यांना केंद्रकासहित किंवा खऱ्या केंद्रकी असेही म्हणतात दृश्य केंद्रकी पेशींमधील अंगकाच्या कार्यपद्धतीची तुलना आपल्या दैनंदिन वापरातील कपाटे किंवा ड्रॉवरशी करता येईल हे कप्पे जसे विविध वस्तू उदाहरणार्थ कपडे दागदागिने पिशव्या यांच्यासाठी स्वतंत्र असतात आणि प्लायवूडच्या फळ्यांनी ते विलग केलेले असतात त्याचप्रमाणे ही अंगके पटलांनी अवगुंठित असल्याने स्वतंत्र असतात आणि प्रत्येक अंग स्वतंत्र कप्पेट असल्याप्रमाणे ठराविक कार्य करते आदिकेंद्रकी पेशींपेक्षा दृश्य केंद्रकी पेशी लक्षणीयरित्या मोठ्या आहेत ज्यांचा व्यास दहा ते शंभर मायक्रोमीटर एवढ्या मोठ्या व्याप्तीचा असू शकतो आदिजीव बुरशी वनस्पती आणि प्राण्यांसारख्या जीवांमध्ये दृश्य केंद्रकी पेशी असतात या जीवांना दृश्य केंद्रके म्हणतात दृश्य केंद्रके एकतर एकपेशीय किंवा बहुपेशीय असू शकतात सर्व पेशींमध्ये तीन गोष्टी समान असतात एक डी एन ए जी पेशीची अनुवांशिक सामग्री दोन पेशी द्रव्य अर्धघन द्रव पदार्थ असून त्यात विविध पेशी अंगकांचा समावेश आहे तीन पेशी पटल जे पेशीच्या अंतर्गत घटकांना बाह्य वातावरणापासून वेगळे करते पेशी आकाराने अगदी सूक्ष्म असतात ज्या उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत या पेशींच्या निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शी वापरला जातो सारांश प्रामुख्याने दोन प्रकारच्या पेशी असतात एक आदिकेंद्रकी पेशी दोन दृश्य केंद्रकी पेशी ज्या सजीवांमध्ये आदिकेंद्रकी पेशी असतात ते एक पेशी असतात आणि त्यांना आदिकेंद्रकी म्हणतात तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे की सर्व सूक्ष्म जंतू काही हानिकारक नाहीत तर तेथील बरेचसे मानवासाठी उपयुक्त आहेत आरकी आकाराने जीवाणू सारखेच आहेत आणि ते सुद्धा एक पेशी आहेत दृश्य केंद्रकी पेशींमध्ये अनुवंशिक सामग्री केंद्रकाच्या आत भरली जाते आणि अंगके पटलबद्ध असतात